नोट आउट अशा पद्धतीचा निर्णय मात्र आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडून आलाय. धाव फलकावरती 28 धावा पाहायला मिळतात. टीचर्स मात्र या षटकामध्ये अत्यंत चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. फलंदाजांना तो मात्र या षटकामध्ये एका जागेवर खेळवून ठेवतोय. यावेळी चेंडू अगदी चांगला, प्रयत्न चांगले पाहायला मिळाले ओव्हर द कव्हर. चेंडू अत्यंत वेगाने ट्रॅव्हल झालाय. डिपिक्सला कव्हरचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडू फील्ड करतोय. तोपर्यंत सेकंड धाव सुद्धा आपण पाहतो अगदी वेगाने कम्प्लीट केली जाते. धाव फलकावरती एकंदरीत 30 धावा धाव फलका लागलेला पाहायला मिळतात. येणाऱ्या 8 चेंडूमध्ये विजयासाठी 11 धाव संख्येची आवश्यकता आहे टीम अवी असे संघाला. नेक्स्ट बॉल यावेळी फटका अगदी दमदार, अगदी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. चेंडू मात्र कव्हर्सला चिरत ट्रॅव्हल होतो सीमारेषा पलीकडे. यस इट इज, या चेंडूवरती आला एक तगडा चौकार. इलेव्हन रायगड प्रॉपर्टी 11 या संघाचे संघ मालक धीरजी म्हात्रे उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो राजाभाईकेंनी की त्यांनी धीरजी म्हात्रे यांना सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेमध्ये आपला संघ त्यांनी नोंदवला. या स्पर्धेमधील सहभागाबद्दल आम्ही तुम्हाला आमच्या या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन आम्ही सत्कार करणार आहोत. धीरजी म्हात्रे आणखीन एक मोके पे चौका. संघ होता आणि त्यांना सुद्धा इथे सन्मानित करण्यात येते आपल्या व्यासपीठावर. मॅनेजमेंटची जबाबदारी आतापासूनच सांभाळायला लागलं. यश खूप शुभेच्छा तुला. तसेच आरोही स्पोर्ट्स लेबी या संघाचे संघ मालक कल्पेश पाटील लेबी यांना सुद्धा विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे. आरोही स्पोर्ट्स मर्याई लेबी या संघाचे संघ मालक त्यांनी सुद्धा आपला सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल. मी विनंती करतो की आदरणीय राजाभाईकिनी यांच्या शुभ हस्ते त्यांना सुद्धा सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येत आहे. हे सन्मान चिन्ह देत आहोत ज्या ज्या संघाने आपल्या या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्यांना या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात करण्यात येतोय. आणि खूप काही जबाबदारी कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा इथे झालेली आहे. खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून दरवर्षी होतं, यावर्षी सुद्धा तसाच त्यांनी आपलं घाम गळत असताना या स्पर्धेसाठी पाहायला मिळालेत. कल्पेश पाटील धन्यवाद. चार चेंडू आणि विजयासाठी एक धाव संख्येची आवश्यकता. स्कोर मात्र आपण पाहतोय आता लेवल झालेला आहे. फक्त एक धावेची आवश्यकता आहे. ऋषभ यावेळी ठोकतोय चेंडूला सीमारेषा पलीकडे. अँड येस इट इज, अवीएसएस संघाने फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. अगदी दिमाखदार पद्धतीने दोन्ही फलंदाज मैदानावरती फलंदाजी केली आणि आपण पाहतोय विदाऊट लॉस या पद्धतीने अवीएसएस संघाने मात्र अंतिम फेरी गाठलेली आहे.
शिवसेना संघटिका डीजे थँक्यू. शिवसेना अलिबाग उपतालुका महिला संघटिका आदरणीय सौ रेश्मा जोशी मॅडम यांचा सुद्धा सन्मान मी विनंती करतो की सौ रसिका ताईकिनी यांनी करायचा आहे. आपल्या मंचावर त्यांची उपस्थिती आपल्या या तिसऱ्या दिवसामध्ये राजाभाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 मध्ये उपस्थित झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि पुढला सामना आपल्यासमोर दिसेल तत्पूर्वी मला तर वाटतं अव्हीएसएस संघासाठी डीजे एखादं गाणं होऊन जाऊ द्या, एन्जॉय करू द्या मुलांना. आतमध्ये तुम्ही सुद्धा ही संधी आहे, प्लेयर सुद्धा असतील, ऑन ड्युटी नसाल तुम्हाला सुद्धा संधी आहे.